नमस्कार मित्रांनो, विकू शेअर्समध्ये आपले स्वागत आहे. पॉवर्ड बाय जोश. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये एक बायोलॉजिकल क्लॉक म्हणजेच जैविक घड्याळ असते. या घड्याळाच्या हुकमाप्रमाणे आपले शरीर 24 तास काम करत असते. कधी आपले शरीर हे अतिशय जास्त ॲक्टिव्ह असते, तर कधी आपल्या शरीरातल्या सर्व प्रक्रिया मंदावलेल्या अवस्थेत असतात. जेव्हा आपल्या शरीरातल्या प्रक्रिया सर्वाधिक मंदावलेल्या अवस्थेत असतात, त्या अवस्थेला फिजिओलॉजिकल ट्रफ किंवा सर्कॅडियन लो असे म्हणतात. ही घटना 50% लोकांमध्ये सकाळी 3 ते 5 या कालावधीत घडते. इतर 50% लोकांमध्ये ही प्रक्रिया मध्यरात्री 2 वाजल्यापासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत कधीही घडू शकते. ही तीच वेळ आहे जेव्हा आपण सर्व साखर झोपेत असतो. ही एक अशी वेळ असते जेव्हा आपल्या शरीर आणि मेंदूमधल्या सर्व क्रिया सर्वाधिक मंद अवस्थेत असतात. त्याचाच परिणाम असा आहे की तुम्हाला माहिती असेल की सर्वाधिक अपघात रात्री 2 ते सकाळी 6 या कालावधीमध्येच होतात. कोणत्या व्यक्तीमध्ये साखर झोपेची वेळ 2 ते 4 आहे आणि कोणत्या व्यक्तीमध्ये साखर झोपेची वेळ 4 ते 6 आहे, ही गोष्ट असंख्य अशा फॅक्टर्सवर अवलंबून आहे. साखर झोपेच्या कालावधीमध्ये सर्व जैविक प्रक्रिया त्यांच्या सर्वाधिक निम्न स्तरावर जरी असल्या, तरीसुद्धा यावेळेचे महत्त्व असे आहे की मेंदू आणि शरीराच्या जोडणीचे आणि बांधणीचे काम याच वेळेमध्ये सर्वात गतिमान अवस्थेमध्ये असते. आपल्याला हे माहिती आहे की मेंदूची 90% वाढ वयाच्या 2 वर्षापर्यंत पूर्ण झालेली असते आणि मेंदूचा 90% विकास वयाच्या 6 वर्षापर्यंत पूर्ण झालेला असतो. वाढ म्हणजे मेंदूच्या वजनात होणारी वाढ असा अर्थ इथे अभिप्रेत आहे आणि विकास म्हणजे मेंदूच्या विविध कार्यक्षमतांचा विकास असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. ही वाढ आणि विकासाची फेज साखर झोपेमध्ये सर्वात जास्त गतिमान अवस्थेत असते. म्हणजे 6 वर्षापर्यंतच्या मुलांची साखर झोप आपण जर कोणत्याही कारणामुळे डिस्टर्ब केली, त्याच्या झोपेमध्ये अडथळे आणले, तर त्याचा थेट परिणाम मुलांच्या मेंदूच्या वाढ आणि विकासावर होतो. संशोधनावर भर देणाऱ्या राष्ट्रांनी मुलांच्या साखर झोपेमध्ये अडथळा आणणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास केला आणि त्यांना असे आढळून आले की 21व्या शतकामध्ये मुलांच्या साखर झोपेमध्ये अडथळा निर्माण करणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे अतिशय लवकर सुरू होणाऱ्या शाळा हा आहे. सकाळी लवकर सुरू होणाऱ्या शाळेमध्ये उपस्थिती लावण्यासाठी जर मुलांना पहाटेची झोपमोड करून उठावे लागत असेल, तर अशी शाळा मुलांच्या गुणवत्ता वाढीस मदत करत नाही तर त्यांची गुणवत्ता घटवते असे अनेक संशोधनांमधून पुढे आलेले आहे. शिक्षण व्यवस्थेच्या खाजगीकरणामुळे, थोडक्यात सांगायचं झालं तर व्यावसायिकीकरणामुळे, उपलब्ध क्लासरूममधून जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या हेतूने संस्थाचालक शाळा 2 सेशनमध्ये भरवतात. त्यामुळे संस्थाचालकांच्या नफेखोरीसाठी आमच्या मुलांवर अघोरी प्रयोग केल्या जात आहेत. आता असं समजा की 7 वाजताची शाळा पकडण्यासाठी जर मुलांना सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडावे लागत असेल, तर त्यांना कमीत कमी 5 वाजता तरी झोपेतून उठावे लागत असेल. आता 5 वाजता झोपेतून उठण्यापूर्वी जर 8 तास मुलांची झोप पूर्ण झालेली असेल तर ठीक, म्हणजे त्या मुलांना रात्री 9 पूर्वीच बेडरूममध्ये जाणे गरजेचे आहे. बदललेल्या जीवनशैलीमध्ये किती परिवारांना रात्री 9 वाजता मुलांना झोपी घालणे शक्य आहे हे सांगता येणे आता कठीण आहे. आणि नेमकी मुले साखर झोपेत असताना, नेमकी त्यांची फिजिओलॉजिकल ट्रफ फेज असताना किंवा ती मुले सर्कॅडियन लो फेजमध्ये असताना जर त्यांची झोपमोड केली गेली, तर ही झोपमोड मुलांच्या मेमरी, कॉन्सन्ट्रेशन, ॲनालायसिस, क्रिटिकल थिंकिंग या बुद्धिमत्तेच्या विविध पैलूंना ग्रहण लावते. ज्या वयातली मुले आपली जीवनशैली स्वतःहून नियंत्रित करू शकत नाही, अशा प्री प्रायमरी आणि प्रायमरीच्या मुलांची शाळा मोठ्या मुलांपेक्षा काहीशी उशिराने सुरू करणे गरजेचे आहे, जेणेकरून ते त्यांची पूर्ण झोप घेऊन शाळेत येतील. तुम्हाला अनेक स्कूल बसेसमध्ये असे दृश्य पाहायला मिळेल की अर्धी मुले पिंगुळलेल्या अवस्थेत आहे, त्यांचे डोळे अर्धवट बंद आहेत, ते अर्धवट सुस्त अवस्थेत आहेत. या मुलांना शाळेचा फायदा मिळणार नाही हे सांगण्यासाठी कोणत्याही वेगळ्या तज्ज्ञाची गरजच नाही. झोपेतून मुले टवटवीत अवस्थेत उठायला हवीत. ती जर पिंगुळलेल्या अवस्थेत उठली तर काहीतरी गडबड आहे असं समजायचं. ज्ञानार्जनाची सर्वोत्तम वेळ कोणती? तर ज्यावेळी विद्यार्थ्याची झोप पूर्ण झालेली आहे ती ज्ञानार्जनाची सर्वोत्तम वेळ असते. या विषयाच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्रात सरकारी स्तरावर काहीतरी विचार झाला
ही गोष्ट अभिनंदनीय आहे, पण या विचाराचं ठोस निर्णयात रूपांतर होऊन त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. विकू शेअर्समध्ये चर्चिले जाणारे विषय जर आपणास महत्त्वाचे वाटत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स लिहा आणि बेल आयकॉन दाबा. विकू शेअर्स पाहिल्याबद्दल धन्यवाद.